या व्हिडिओमध्ये आपण टीबी साठी स्वयं मूल्यांकन साधन कसे वापरायचे ते शिकणार आहोत जे आपल्याला हे जाणून घेण्यास मदत करतील की आपल्याला सध्या असलेल्या लक्षणांसाठी टीबी ची चाचणी आवश्यक आहे की नाही जेव्हा आपण टीबी आरोग्यासाठी ॲप उघडता तेव्हा आपल्याला तिथे अनेक आयकॉन दिसतात ची लक्षणे लक्षणेवर क्लिक करा आपल्यासमोर स्वयं मूल्यांकन फॉर्म येईल ज्यावर काही प्रश्न विचारलेले असतील आपण या प्रश्नांसाठी दिलेल्या उत्तराच्या आधारे निकाल दर्शवला जाईल आणि त्यानुसार आपण पुढचे पाऊल उचलू शकता इथे आपल्याला विचारलेला पहिला प्रश्न असेल आपल्याला खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत आहेत का इथे पाच पर्यायांची सूची दिलेली आहे दोन आठवड्यापेक्षा अधिक दिवसांपासून ताप येणे दोन आठवड्यांपेक्षा अधिक दिवसांपासून खोकला येणे खोकताना रक्त पडणे रात्रीचा घाम फुटणे विनाकारण वजन कमी होणे जर आपल्याला ही लक्षणे दिसत नसतील तर आपल्याला माझी लक्षणे तपासावर क्लिक करावे लागेल आणि इथे आपल्यासमोर अजून एक टीबी तपासणी साधन दिसेल जर आपण या पाच पर्यायापैकी कोणताही एक पर्याय निवडला तर स्क्रीनवर दिसणारा फॉर्म ओपन होईल आपल्याला सांगावे लागेल की ही चाचणी कोणासाठी घेतली जात आहे जर आपण स्वतःसाठी घेत असाल तर स्वतः निवडा आणि जर आपण दुसऱ्या कोणासाठी तरी घेत असाल तर इतर निवडा आणि पुढे जावर क्लिक करा जर आपण इतर निवडले तर आपल्याला त्या संबंधित व्यक्तीसोबत आपले नाते किंवा आपली भूमिका निर्दिष्ट करावी लागेल त्यानंतर पुढे जावर क्लिक करा याशिवाय जर आपण स्वतः हा पर्याय निवडला असेल तर आपल्याला आपला वैध मोबाईल क्रमांक आणि प्रविष्ट करावा लागेल आणि एक ओ निर्माण होईल आपल्या मोबाईल क्रमांकाच्या सत्यापनासाठी आपण इथे ओ टी पी प्रविष्ट करू शकता नंतर आपल्याला अटी आणि शर्तीसाठी सहमती दर्शवण्यासाठी या चौकटीमध्ये खूण करावी लागेल आणि सत्यापित करावर क्लिक करावे लागेल तसेच जर आपण इतर हा पर्याय निवडला असेल तर संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा त्यांना ओ टी पी प्राप्त होईल जो मोबाईल क्रमांकाच्या सत्यापनासाठी इथे प्रविष्ट करावा लागेल आता आपल्याला ती लक्षणे निवडावी लागतील जी आपल्याला किंवा इतर व्यक्तीला दिसत आहेत लक्षणांची ही सूची आधी दाखवलेल्या सूचीपेक्षा वेगळी आहे जर आपण वरीलपैकी काही नाही निवडले तर आपल्याला समोर धन्यवाद हे पेज येईल इथे आपल्याला काही अधिक तपशील प्रदान करण्यास सांगितले जातील जेणेकरून ही प्रणाली आपल्याला पुढील स्टेपमध्ये मदत करू शकेल आधील तपशील प्रदान करण्यासाठी प्रक्रिया करावर क्लिक करा जर आपण सूचीमध्ये दिलेल्या लक्षणांपैकी कोणतेही लक्षण निवडले असेल तर आपल्याला समोर धन्यवाद हे पेज दिसेल जिथे तपशीलवार मूल्यांकन केले जाईल आणि कदाचित आपल्यासमोर टीबी निदान चाचणी येईल लक्षण तपासणी साधनामधून बाहेर पडण्यासाठी आपण आता नाही वर क्लिक करू शकता जर एखाद्याने प्रक्रिया करा निवडले असेल तर त्यांच्यासमोर रुग्ण नावनोंदणी फॉर्म येईल इथे भरलेला डेटा निक्षयमध्ये दर्शवला जातो इथे आपल्याला लोकसंख्याशास्त्रविषयक तपशील प्रविष्ट करावे लागतील जसे की प्रथम नाव वडिलांचे नाव वय पिनकोड पत्ता आणि लिंग आणि नंतर निक्षेमध्ये नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढे जा वर क्लिक करा तपशील प्रविष्ट करून झाल्यानंतर निक्षय याचा शोध घेईल की आपण प्रविष्ट केलेले तपशील इतर कोणत्या व्यक्तीसोबत जुळत आहेत का जर आपले तपशील इतर कोणत्याही व्यक्तीसोबत जुळत असतील तर त्या व्यक्तीचा आय डी स्क्रीनवर दर्शवला जाईल आणि जर तपशील जुळत नसतील तर आपण पुढील स्टेपवर याल जर एखाद्याने नावनोंदणी प्रक्रिया सोडली असेल तर आपल्यासमोर धन्यवाद पेज येईल आणि नंतर मुख्य पेज येईल जर आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आधीच निक्षयमधील एखाद्या रुग्णाशी लिंक केलेला असेल तर कोणत्याही प्रकारच्या डुप्लिकेट नोंदी टाळण्यासाठी अलर्ट दर्शवला जाईल जर हा नवीन नोंद असेल तर आपण ही प्रक्रिया सोडू शकता आणि पुढील चरणावर जाऊ शकता जर नसेल तर आपण इथे नाव नोंदणीमधून बाहेर पडू शकता आणि आपला आधीचा आय डी वापरून निकषेमध्ये पुढील स्टेपनुसार प्रक्रिया करू शकता जर हा पूर्णपणे नवीन डेटा असेल तर वर्तमान कार्यक्षमतेनुसार निक्षेमध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल या केसमध्ये आपल्याला पुढील स्टेपवर जावे लागेल इथे पुढील स्टेप आहे आरोग्य सुविधा शोधणे कारण जर आपल्याला दिलेल्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर आपल्याला चाचणी करून घ्यावी लागेल योग्य आरोग्य सुविधा शोधण्यासाठी आपल्याला मधून हवे असलेले राज्य जिल्हा आणि ब्लॉक निवडावा लागेल आपण निवडलेले क्षेत्र आपल्या भौगोलिक स्थानाच्या जवळ असले पाहिजे यानंतर आपल्याला आरोग्य सुविधेचा प्रकार निवडावा लागेल जिथे आपण चाचणी करू शकता आणि नंतर शोधावर क्लिक करू शकता आपल्या निवडीच्या आधारे स्क्रीनवर काही आरोग्य सुविधा दर्शवल्या जातील आपण जवळची इच्छित आरोग्य सुविधा निवडू शकता आणि पुढे जावर क्लिक करू शकता जेव्हा आपण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लिक करता तेव्हा नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते आणि नोंदणी आय डी तयार होईल आता निक्षेमध्ये अनुमानित ओपन केस म्हणून आपली नोंदणी होईल अनुमानित ओपन केस म्हणून टी व्ही चाचणी करण्यासाठी आरोग्य सुविधा नेमून दिली जाईल आरोग्य सुविधाला आपले सर्व तपशील कळवले जातील आणि आपण भेट देणार आहात हे सूचित केले जाईल आपल्याला स्क्रीनवर टोल फ्री क्रमांक दिसेल हा क्रमांक आपल्याला अधिक मदतीसाठी मार्गदर्शन करेल इथे आरोग्य साथी ऍप मध्ये स्वतःचे आणि इतरांची तपासणी करण्यावरील व्हिडिओ पूर्ण झाला आहे